नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र। तर यामधला राज्यशास्त्रामधला तिसरा धडा भारताची सुरक्षा व व्यवस्था हा आपण मित्रांनो आज वाचणार आहोत आणि पुढे ह्या धड्याचा स्वाध्यायसुद्धा पाहून घेणार आहोत। तर मित्रांनो, चला आपण वेळ न घालवता सुरुवात करूया धड्याच्या वाचनाला। चला थोडी उजळणी करूया। मागील प्रकरणामध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणासंबंधी अभ्यास केला। परकीय आक्रमण आणि अंतर्गत व्यवस्थेपासूनच संरक्षण करणे, सीमारेषा सुरक्षित ठेवणे हे राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध असतात हेही आपल्याला समजले। त्यासाठी प्रत्येक राष्ट्र राष्ट्रीय पातळीवर एक भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते। भारतानेही अशी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था निर्माण केली असून या प्रकरणामध्ये आपण तिचे स्वरूप आणि सुरक्षा व्यवस्थेसमोरील आव्हाने विचारात घेणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया। राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय व्यवस्था सार्वभौम राष्ट्रांची बनलेली आहे। ही सार्वभौम राष्ट्र जरी एकमेकांना सहकार्य करत असली तरी त्यांच्यात काही वेळेस संघर्षही होतात। राष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी वाद असतात तर काही वेळेस पाणी वाटपावरून सुद्धा त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतात। आंतरराष्ट्रीय करारांचे पालन न करणे, परस्परांशी सतत स्पर्धा करणे, शेजारी देशातून निर्वासितांचे लोंढे येणे ही संघर्षाची काही अन्य कारणे असू शकतात। तर मित्रांनो, काय असू शकतात? तर बघा, पाणी वाटपामध्ये संघर्ष होणे किंवा मित्रांनो सीमारेषेवरून संघर्ष होणे किंवा दुसऱ्या देशातून माणसांचे लोंढ्याच्या लोंढे आपल्या देशात येणे ह्या गोष्टींमुळे दोन्ही पण देशांमध्ये भडका उडू शकतो किंवा मित्रांनो संघर्ष होऊ शकतो। या राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास त्यांचे निराकरण तडजोडी चर्चा यांच्या आधारे केले जाते। परंतु असे प्रयत्न की जेव्हा अपुरे ठरतात तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचाही विचार करते। एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे यांच्यामुळेच राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो। आक्रमण राष्ट्रांच्या लष्करी सामर्थ्यामुळेच अशा प्रकारचे आव्हान निर्माण होते। कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे हे राज्याचे पहिले कर्तव्य आणि जबाबदारी असल्याने राज्याला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज आणि अद्यावत ठेवावी लागते। याला राष्ट्रीय सुरक्षा असे म्हणतात। तर मित्रांनो, पुढे जाऊया। राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग, राष्ट्रीय सुरक्षिततेचे जतन करण्याचे मार्ग। तर मित्रांनो बघा, राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध भौगोलिकतेशी जोडलेला आहे कारण भौगोलिकदृष्ट्या अधिक निकट असणाऱ्या राष्ट्रांकडूनच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते। म्हणजे मित्रांनो, आपल्या बाजूचे देश असतात ना, त्यांच्यापासून आपल्याला सीमारेषांवर सुरक्षिततेची गोष्ट येऊ शकते कारण की त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला धोका असू शकतो काही कारणांमुळे। आपल्या भौगोलिक सीमारेषांना असलेला धोका कोणता आहे व तो कोणाकडून आहे हे ओळखणे महत्त्वाचे असते। दुसरा, हा धोका दूर ठेवायचा असेल तर त्यासाठी राष्ट्राला आपली लष्करी ताकद वाढवावी लागते। आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून धोक्याविषयी अंदाज बांधणे, शस्त्रास्त्र निर्मिती, संरक्षण दलांचे आधुनिकीकरण व ती अद्यावत करणे इत्यादी मार्ग अवलंबले जातात। युद्धाच्या मार्गाने संघर्षाचे निराकरण करणे व राष्ट्रीय सुरक्षिततेची जपणूक करणे अधिक तणावाचे आणि आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणणारे असते। म्हणूनच काही राष्ट्रे अन्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळवून राष्ट्रीय सुरक्षेला असणारा धोका कमी करण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो, भारताची सुरक्षा यंत्रणा, भूदल, नौदल आणि वायुदल या संरक्षण करणाऱ्या 3 दलांचा भारताच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये समावेश आहे। भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करण्यासाठीची जबाबदारी भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी भूदलावर असते तर नौदल भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करते आणि भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करण्यासाठी जबाबदारी वायुदलाची असते। या 3 दलांवर संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते। भारतातील भूदल खूप मोठे असून ते जगातील 7 क्रमांकाचे मानले जाते। भूदलाच्या प्रमुखाला जनरल असे म्हणतात।
नौदलाचे प्रमुख ॲडमिरल असतात व वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल असे म्हणतात. तीनही दलांमध्ये समन्वय राखण्यासाठी 2019 संरक्षण प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण केले आहे. या प्रमुख नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात. या पदावरची नेमणूक आपले भारताचे राष्ट्रपती करतात. तर मित्रांनो, आताचे CDS कोण आहेत? तर मित्रांनो नरवणे आहेत, नरवणे सर आहेत. तर मित्रांनो बघा, हे भूदल दल आहे, हे नौदल आहे आणि हे मित्रांनो आहे वायुदल. तर मित्रांनो आता आपण पुढे जाऊया. तर बघा, भारताचे राष्ट्रपती सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्स काय असतात? भारताचे राष्ट्रपती सर्व संरक्षण दलांचे सरसेनापती असतात. राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय संरक्षण दलांना युद्ध अथवा शांततेसंबंधी निर्णय घेता येत नाहीत, कारण राष्ट्रपती नागरी सत्तेचे प्रतिनिधित्व करतात. लोकशाहीमध्ये नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. लोकशाहीमध्ये नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील तीनही संरक्षण दले अद्ययावत असावीत, म्हणजे नेहमी तयार असावीत. यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी काही संशोधन संस्थाही स्थापन केल्या आहेत. संरक्षण दलातील सर्व श्रेणींच्या व्यक्तींना आपले काम उत्तम प्रकारे पार पाडता यावे यासाठी आपल्या देशामध्ये अनेक प्रशिक्षण संस्थाही आहेत. उदाहरणार्थ पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी, दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेज इत्यादी. निमलष्करी दले. भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दले असतात. ती पूर्णतः लष्करीही नसतात व नागरीही नसतात, म्हणूनच त्यांना निमलष्करी दले असे म्हटले जाते. संरक्षण दलांना सहाय्य करणे हे त्यांचे प्रमुख काम असते. सीमा सुरक्षा दल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, तटरक्षक दल, कोस्ट गार्ड, केंद्रीय राखीव पोलीस दल, सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स, जलकृती दल, रॅपिड ॲक्शन फोर्स यांचा निमलष्करी दलामध्ये समावेश होतो. रेल्वे स्थानके, तेल साठे, पाणी साठे इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलाची असते. तसेच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचे व्यवस्थापन करण्यावर त्यांचा सहभाग असतो. शांततेच्या काळामध्ये देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलावर असते. आणि मित्रांनो, सीमाजवळच्या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, तस्करी रोखणे, सीमेवर गस्त घालणे ही कामे सीमा सुरक्षा दल करते. भारताच्या सागरी किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. भारताच्या सागरी हद्दीतील मच्छीमारी व्यवसायामध्ये संरक्षण देणे, सागरी महामार्गातील चोरटा व्यापार थांबवणे इत्यादी कामे तटरक्षक दल पार पाडते. आणि मित्रांनो, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामी विविध राज्यातील प्रशासनास मदत करण्याचे काम केंद्रीय राखीव पोलीस दल करते. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामी विविध राज्यांतील प्रशासनास मदत करण्याचे काम केंद्रीय राखीव पोलीस दल करत असते. बॉम्बस्फोट दंगे यांमुळे देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम जलद कृती दल करते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या हेतूने राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे NCCची स्थापना करण्यात आलेली आहे. या शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींना सहभागी होता येते. गृहरक्षक दल. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गृहरक्षक दल, होमगार्ड ही संघटना स्थापन करण्यात आली. गृहरक्षक दलामध्ये सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणास सहाय्यभूत ठरू शकतात. 20 ते 35 वर्षे वयोगटातील कोणत्याही स्त्री पुरुष नागरिकास या दलात भरती होता येते. पोलिसाच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद या काळामध्ये दूध, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप व पूर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे या दलास पार पाडावी लागतात. भारताच्या सुरक्षिततेचे पुढील आव्हाने. स्वातंत्र्यापासूनच आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत. उदाहरणार्थ काश्मीरची समस्या, पाणीवाटपाविषयीचे तंटे, घुसखोरीची समस्या, सीमावाद इत्यादींचे हे प्रश्न चर्चा आणि वाटाघाटीच्या सोडवण्याचा प्रयत्न भारत सातत्याने करत आहे. भारत पाकिस्तान संबंधींविषयी तुम्हाला प्रकरण 6 अधिक अभ्यासायला मिळणार आहे मित्रांनो.
तर मित्रांनो बघा, आशिया खंडामध्ये भारत आणि चीन हे महत्त्वाचे देश आहेत. 1962 मध्ये चीन बरोबर आपले युद्धही झाले होते आणि भारताच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चीन करत असल्यामुळे भारत चीन संबंधामध्ये तणाव आहे. सीमारेषेबाबत भारत चीन यांमध्ये वादसुद्धा आहेत. भारताच्या सुरक्षिततेला केवळ बाहेरच्या राष्ट्रांकडूनच धोका आहे असं नाही, तर अंतर्गत क्षेत्रातूनही सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये आता बाह्य सुरक्षितता व अंतर्गत सुरक्षितता असा फरक महत्त्वाचा राहिला नाही. धर्म, प्रादेशिकता, वैचारिक, वांशिक, आर्थिक यांवर आधारित अनेक बंडखोर चळवळी अंतर्गत क्षेत्रात अस्थिरता निर्माण करत आहेत. उदाहरणार्थ नक्षलवादी चळवळ. तर मित्रांनो, दहशतवाद हे भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेच्या संदर्भातील सर्वात मोठे आव्हान आहे. दहशतवाद ही एक जागतिक समस्या असून दहशतवाद नष्ट व्हावा म्हणून भारत प्रयत्नशील आहे. मानवी सुरक्षा. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कल्पनेमध्ये शीतयुद्धानंतरच्या काळामध्ये बदल झाला आणि असून ती अधिक व्यापक झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही, तर त्याच राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे. कारण देशाची सुरक्षा ही अंतिम माणसासाठीच असते. म्हणूनच माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेल्या सुरक्षिततेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे. निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्याची पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षिततेत होतो. अल्पसंख्याक व दुर्बल घटकांच्या हक्काचे संरक्षण ही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक असते. मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने. एक, मानवी सुरक्षेला असणारी सर्वात मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद. दहशतवादाचे लक्षच सामान्य निरपराध माणसे असतात. त्यांच्या मनामध्ये दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यामुळे मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक असते. तर मित्रांनो, पर्याय दोन काय आहे बघा. पर्यावरणातील बदलांमुळे व प्रदूषणामुळेही मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे. एड्स, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, इबोला, कोरोना यांसारख्या रोगांनी मोठेच आव्हान निर्माण केले आहे. अशा रोगांपासून मानवाचे संरक्षण हाही मानवी सुरक्षिततेचा घटक मानला जातो. तर मित्रांनो, आपण पुढे जाऊया. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप आपण या प्रकरणात अभ्यासले. राष्ट्रीय सुरक्षा ते मानवी सुरक्षा असा सुरक्षिततेसंबंधीच्या कल्पनेमध्ये झालेला बदलही आपण या प्रकरणात समजून घेतला. पुढील प्रकरणामध्ये आपण संयुक्त राष्ट्रे व राष्ट्रांतील संघटनेचा अभ्यास करणार आहोत. मानवी सुरक्षिततेसाठी ही कोणत्या उपाययोजना करते ते समजून घेऊ. तर मित्रांनो, हा धडा कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. मित्रांनो, भेटूया ह्या धड्याचा स्वाध्याय घेऊन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.